वेगवान आढावा। सुरुवात नाशिक मधून, नाशिक मध्ये तिसऱ्या दिवशी सुद्धा कांद्याचे लिलाव बंदच। कालच्या बैठकीमध्ये तोडगा न निघाल्याने आज येवल्यामध्ये नाशिक कांदा असोसिएशनची बैठक, दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन। सांगलीच्या बेडक गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार, आरक्षण नाही तर मतदान नाही, ग्रामस्थांचा इशारा। चंद्रपुरात रवींद्र ढोंगेंची प्रकृती बिघडली, मात्र 12व्या दिवशी ही उपोषण सुरूच, रुग्णालयामध्ये दाखल झालो तरी उपोषण सुरूच ठेवणार, रवींद्र ढोंगे आपल्या उपोषणावर ठाम। 29 तारखेच्या बैठकीचं अद्याप अधिकृत पत्र मिळालेलं नाही, बैठकीचं पत्र मिळाल्यावर चर्चेत जाण्यास तयार, 15 मागण्या मान्य झाल्यावरच आंदोलन मागे घेणार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। सांगलीच्या किर्जेमध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या स्वागत कमानीचे दोन्ही गटाकडून भूमिपूजन, ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून स्वातंत्र्य स्वागत कमान उभारण्याची जय्यत तयारी सुरू। जळगावच्या अमळनेरमध्ये बोर नदीला पूर, अमळनेर शहराशी अनेक गावांचा संपर्क तुटला, पुरामुळे जिल्हा परिषद शाळाही बंद,